मंडळी नमस्कार मराठवाड्याच्या विविध भागामध्ये तुळजापूरच्या तुळजाभवानीच्या आराध्यांची म्हणजे जे त्याची आराधना करतात ते आराधी एक झांज असते ढोलकी असते पेटी असते जमलं असतं कुठे आणि ते देवीची गाणी म्हणत फिरत असतात त्याला यांच्याकडे आराधी म्हणण्याची पद्धत आहे आणि या आराध्यांची गाणी ही लोकगीतासारखी असतात जी वेगवेगळ्या चालीवर येत असतात महाराष्ट्रामध्ये अशी आराध्यांची गाणी खूप गाजलेली आहेत त्यातलंच एक गाणं आहे कल्लुळाचं पाणी ढवळील नागाच्या पिल्लाला काग, काग खवळील तुम्ही म्हणाल मी आता आराध्यांची गाणी तुम्हाला सांगण्यासाठी किंवा त्याची रचना कशी होते ते सांगण्यासाठी आलो का तसं नाही आहे मला नागाच्या पिल्लाला काग खवळील या ओळी आठवल्या ते सकाळी माननीय मुख्यमंत्र्यांच्या विधानावरून मागच्या अधिवेशनाला दांडी मारून या अधिवेशनात मी येईनच असा शब्द गिरीश कुबेरांच्याकडे देऊन स्वतः माननीय मुख्यमंत्री जातीनं अधिवेशनाला हजर झाले कालच्या चहापानाला ते नव्हते आतापर्यंत विरोधी पक्षांचा बहिष्कार माहीत होता पण मुख्यमंत्री चहापानाला नाहीत ही पहिली वेळ होती माननीय मुख्यमंत्री जातीनं अधिवेशनाला हजर झाले आणि ही महाराष्ट्रासाठी ब्रेकिंग न्यूज झाली म्हणजे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री अधिवेशनाला आले ही बातमी असते बरं का तसे ते मंत्रालयात गेल्यावर आणखी एक ब्रेकिंग न्यूज येणार आहे की महाराष्ट्राचे मुख्यमंत्री मंत्रालयात आले अजून जरा पायऱ्या चढणं त्यांना त्यांच्या तब्येतेमुळे शक्य होत नाहीये त्यामुळे विधान मंत्रालयाच्या दाराच्या ज्या पहिल्या गेटच्या तीन चार पायऱ्या आहेत ना त्या चढण्याची शक्ती त्यांच्यात आली की मग ते लिफ्टनं साव्या मधल्यापर्यंत जाऊ शकतील पण मुख्यमंत्री आता कामाला लागलेले आहेत हे सुचिन्ह मुख्यमंत्र्यांनी आपल्या कामाला लागण्याआधी आपल्या गरजणाऱ्या आवाजात काही गर्जना करून टाकलेल्या आहेत दरकाळी फोडली आहे अगदी खडसावून टाकलाय टोला लगावलाय खेचली आहे फटकारलाय नागवच केलंय वाभाडे काढलेत गर्जना केली आहे काय जे केलं असेल ते सगळी शब्द जी जी मराठी माध्यमं मुख्यमंत्र्यांच्या बोलण्याला लावतात ती सगळी लावून तुम्ही कृपया गृहित धरा मुख्यमंत्री बोललेत मुख्यमंत्री काय बोलले मुख्यमंत्र्यांनी स्वाभाविकरित्या भाजपवर टीका केली खरं तर एवढ्या महिन्याच्या अंतराळानंतर मुख्यमंत्री विधान भवनात येताना त्यांनी महाविकास आघाडी सरकार काय करणार आहे कसं करणार आहे कोणतं काम करणार आहे काय काय समस्या आहेत याविषयी भाष्य करायला हवं होतं पण जिथे कुठे संधी मिळेल ना तिथे मुख्यमंत्री भाजपवर टीका आवर्जून करतात म्हणजे बाकी काही बोलण्याच्या आधी ते भाजप कशी फालतू हे सांगतात म्हणजे औरंगाबादला उच्च न्यायालयाच्या इमारतीच्या उद्घाटनाला आले तिथेही त्यांनी भाजपवर टीका केली गिरीश कुबेराणे त्यांची मुलाखत घेतली तिथेही त्यांनी भाजपवर टीका केली दुनी भांडी मी येईन म्हणून न येणं कधी पेक्षा न सांगता येणं कधी बरं हे सगळं आजलं ते बोलत राहतात आणि आत्ताही अधिवेशनाला प्रारंभ करण्यापूर्वीही ते बोलले ते म्हणाले तीस वर्ष आम्ही सापाला दूध पाजलं आता हा साप कोण हे मी वेगळं सांगण्याची गरज नाही मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या लेखी साप म्हणजे भारतीय जनता पार्टी या भारतीय जनता पार्टीला यांनी दूध पाजलं सुरुवातीला हा वळवळत होता आता फुतकारू लागलाय अशा नागाचा फना कसा ठेचायचा ते उद्धव ठाकरेंना चांगलं माहीत असावं कारण ठेचणं कोथळा बाहेर काढणं आता सापाचा कोथळा बाहेर काढता येत नाही पण ना साप असेल तर मग ठेचावं लागेल त्याच्या फना ठेचावा लागेल हे उद्धव ठाकरेंना खूप चांगल्या पद्धतीनं ठाऊक आहे आता उद्धव ठाकरेंनी या सापाच्या पिल्लाला दूध पाजलंय असं सांगताना त्यांनी काही भयंकर भयंकर उदाहरणं दिली आणि ते म्हणाले की तुम्ही कसलं सांगता आम्हाला तुम्ही जाऊन नवाज शरीफांचा केक खाऊन येता म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदी विदेश दौऱ्याहून येता येता पाकिस्तानला अचानक उतरले होते प्रोटोकॉल बाजूला ठेवून त्या दिवशी नवाज शरीफांचा वाढदिवस होता तो साजरा करून ते परत भारतात आले होते तुम्ही नवाज शरीफांचा केक खायला जाता तेव्हा काही का नाही वाटलं पुन्हा तुम्ही थडग्यावर माथा टेकवायला जाता तेव्हा तुम्हाला काही नाही वाटलं अशा आशयाचे विधान उद्धव ठाकरेने मोदींना उल्लेखून केलेली आहे जरा आपण या विधानांच्याकडं लक्ष द्यायला पाहिजे पंतप्रधान नरेंद्र मोदी देशाचे पंतप्रधान म्हणून परराष्ट्रांशी संबंध नीट करण्यासाठी त्या देशाच्या प्रधानमंत्र्यांना अचानक जाऊन भेटून वाढदिवसाच्या शुभेच्छा देत असतील आणि त्याला केक खाऊन येणं असं मुख्यमंत्री म्हणत असतील तर आपल्या घरी नाश्त्याला दाऊद इब्राहिमच्या साडूला म्हणजे जावेद मिया दादला बोलवण्याच्या वृत्तीला मुख्यमंत्री काय म्हणणार आहेत असा प्रश्न उद्या भाजपवाल्यांनी विचारला तर मुख्यमंत्री काय उत्तर देतील म्हणजे किमान मोदी आणि शरीफ दोन राष्ट्रांचे प्रमुख होते आणि त्या नात्याने ते एकमेकांना भेटले होते कारण वारंवार चाललंय ना आपल्याकडं चर्चेतून शांतता प्रस्थापित झाली पाहिजे चर्चेतून शांतता प्रस्थापित झाली पाहिजे तसली चर्चा करायला दोन राष्ट्रप्रमुख गेलेले होते आता दाऊदचा साडू जावेद नियादात कोणत्या राष्ट्राचा प्रमुख नव्हता कि मातोश्रीवर ज्यांनी बोलावलं ते कोणत्या राष्ट्राचे प्रमुख नव्हते या दोघांच्या सोबत वडापाव रस्सा बिर्याणी खाताना त्यावेळेला मोदींना आपण जे वाक्य बोललोय ते वाक्य उद्धव ठाकरेंना का आठवले नसावेत मग भाजपवाले हे बोलले की मग पुन्हा चौथाळून उठून उठून त्यांचा कोथळा बाहेर काढायची भाषा करायची आणि आम्हालाही म्हणायचं परत तुम्ही भाजपवाल्यांची बाजू छान घेता हो, प्रवक्ते शोभता अहो जे लपवलं जातं ते सांगणं आमचं काम आहे आम्ही ते सांगत राहणार तुम्ही बोलत राहा काही हरकत नाही ते म्हणाले थडग्यावर माथा टेकवायला जाता तेव्हा तुम्हाला काहीच नाही वाटलं का आता आता नागाच्या का काग खवळीलं म्हणल्यावर कल्लोळाचं पाणी जर तुम्ही ढवळणार असाल आणि नागाचं पिल्ल ढवळलेल्या पाण्यामुळे खवळणार असेल तर ते काही प्रश्न विचारणारच की त्या बनातवालांच्या सोबत सभा घेताना थडग्यावर माथा टेकवल्याची टीका करतानाची आठवण व्हायला हवी होती मुस्लिम लीग सोबत युती करून त्यांच्या सोबत पुण्या मुंबईमध्ये निवडणुका लढवताना या माथा टेकल्याची आठवण व्हायला हवी होती लांबच कशाला बोलायचं हो जरा जवळचं आपण बोलूया आत्ता अलीकडचं बोलू या नमाजची स्पर्धा कोण घेतली हो अनेकांना माथा टेकवायला कोण भाग पाडलं नमाजची स्पर्धा कोण घेतली आणि ते तुमचे ते शिवसेनेचे प्रमुख त्या भागाचे म्हणाले होते अजानची आवाज खूप छान आहे त्याला काय म्हणायचं तेही तसंच होतं जे मोदींनी केलं किंवा जे भाजपवाल्यांनी केलं त्यालाही तेच म्हणायचं अहो त्या तुमच्या माजी खासदारांनी एका पुलाला नाव काहीतरी देण्यासाठीचा अर्ज केला होता तो काय भानगड होती ती ती कोणत्यासाठी अर्ज केला अर्ज केलेला होता उर्दू मधले तुमचे मुंबईत लागलेले बॅनर हे कशाचे प्रतीक होते या सगळ्या गोष्टी जेव्हा तुमच्या समोर येतील तेव्हा उगीच त्यांच्या थडग्यांना माथा टेकवणं किंवा मा त्यांच्या केक खाऊन येणं या सगळ्या विषयांना काढण्याचा अधिकार तरी आदरणीय उद्धवजींना पोहोचतो का आता हे तर मुद्दे येणारच बात निघली हे तो दूर तक जाएगी ना म्हणजे सगळ्या लांब लांबच्या विषयापर्यंत आपण पोचलं पाहिजे उगाच आपले मुद्दे तसेच असताना म्हणजे पुन्हा तेच वाक्य मला सांगावं वाटतंय तेच वाक्य जे वारंवार मी सांगितलेलं आहे रहने वाले लाईट बंद करके कपडे बदलते हे म्हणजे दुसरं के घर पे पत्थर पेका नाही करते हे मी कधी म्हणत नाही लाईट बंद करके कपडे बदलते है कारण उघड दिसायची शक्यता असते आपलं घर तर असंच आरशांचं आहे या सगळे विषय अगोदर पासून शिवसेनेमध्ये होत आलेले आहेत आपली सत्ता आल्यावर तर ते प्रामुख्यानं जास्त झालंय म्हणजे त्या पुलाला लिंक रोडला लिंक रोडवरच्या पुलाला नाव देण्याचा प्रकार अजांची स्पर्धा घेण्याचा प्रकार आपली बॅनर उर्दूत लावण्याचा प्रकार छत्रपती शिवाजी महाराजांचे गुरु कोण होते हे लिहिण्याचा प्रकार हे सगळं आपल्या काळात घडत आलेलं आहे त्यामुळं दोन राष्ट्रप्रमुखांच्या भेटीला केक खाऊन येणं असं म्हणून त्याची संभावना करणं हे मुख्यमंत्र्यासारख्या संवैधानिक पदावर असलेल्या व्यक्तीला शोभा देत नाही शिवसेनेचे प्रमुख उद्धव ठाकरे असं फक्त बोलणार असतील तर ते एक वेळ समजता येण्यासारखं आहे पण जर तुम्ही असं संवैधानिक पदावर राहून बोलणार असाल दुसऱ्या संविधानिक पदावरच्या व्यक्तीविषयी तर मग मात्र त्यावर लोक प्रश्न विचारणारच आणि भाजप देखील चवताळून कल्लुळाचं पाणी ढवळल्यामुळं नागाच्या पिल्ल्याला खवळल्याचा आरोप तुमच्यावर होऊन येणारच त्यामुळं उद्धव ठाकरेंनी अशा स्वरूपाची विधानं करण्यापूर्वी जरा काळजी घ्यावी आणि आपण मुख्यमंत्री आहोत पुढेही राहणार आहोत म्हणजे पाच वर्ष सरकार पूर्ण कार्यकाळ करणार आहे पंचवीस वर्ष हे सरकार राहणार आहे म्हणे तर किमान थोडीशी जबाबदारी माननीय मुख्यमंत्र्यांनी आपल्या खांद्यावरती घ्यावी आपल्या मानेवरती घ्यावी असं मी म्हणणार नाही कारण त्यांची मान सध्या दुखावलेली आहे तिची मानहानी होती आहे ना या सगळ्या वाक्यांमुळे ती मानहानी होऊ नये एवढीच काळजी उद्धव ठाकरेंनी घेतली तर खूप बरं होईल नमस्कार